मुरबाड शहरात आरोग्य सुविधा आता एकाच ठिकाणी, त्यामुळे आता कल्याण सारख्या ठिकाणी दूर जाण्याची गरज नाही. मुरबाड शहरातील डॉक्टर जितेंद्र बेंडारी यांचे तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे. सर्व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांसह तन्मय मॅटर्निटी हॉस्पिटल व नर्सिंग होम मध्ये NICU विभाग, ऑपरेशन थिएटर, जनरल वार्ड, रिसेप्शन विभाग, सेमी स्पेशल रूम, स्पेशल रूम, सुसज्ज CCTV कव्हरेज एरिया, 24 तास आपत्कालीन दक्षता, तेही वेअर क्वालिफाईड डॉक्टरांसह तन्मय हॉस्पिटल मध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात तपासणी व समुपदेशन, सामान्य प्रसूतीसाठी नाव नोंदणी, 24 तास प्रसूती सेवा, डिलिव्हरी रूम, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया व तपासणी, वंध्यत्व निवारण चिकित्सा व उपचार, गर्भाशया संबंधित टाक्याची, दुर्बिणीची व बिनटाक्याची सर्व शस्त्रक्रिया, स्त्रियांसाठी लैंगिक समस्या व मार्गदर्शन, रजोनिवृत्ती केंद्र, स्त्रियांचे कर्करोग निदान व त्यावर उपचार, लग्नापूर्वी समुपदेशन, NST, CTG मशीन, नवजात अर्भक व कमी वजनाच्या बाळांचा अतिदक्षता विभाग, नवजात अर्भकातील कावीळीसाठी फोटोथेरपी, संपूर्ण लसीकरण, आधुनिक लसींसह वाफ देण्याची सोय, बाल दमा उपचार, बालरोग चिकित्सा व उपचार, स्तनपान मार्गदर्शन केंद्र इत्यादी उपलब्ध सुविधांसह वैद्यकीय सेवा देण्यासाठी निष्ठांत तज्ञ डॉक्टरांची सुसज्ज टीम. आमचा पत्ता: पहिला मजला आशीर्वाद बिल्डिंग, मुरबाड, बस स्टँड समोर, मेन रोड, मुरबाड, जिल्हा ठाणे. दूरध्वनी क्रमांक 9226874596. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूब वर सबस्क्राइब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाइव्ह अपडेट्सची निगडीत. भिवंडी लोकसभेचे माजी खासदार सुरेश तावरे आणि भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी कार्यकर्ते व्यतिरिक्त किती लोकांना भेटी दिल्या, लोकांच्या कोणत्या आंदोलने उपोषणात सहभागी झाले, काय समस्या सोडविला असा सवाल मतदार करत असून, निवडून कोण येणार यापेक्षा नवा पर्यायी उमेदवार कोण पुढे आला पाहिजे याचे आत्मचिंतन केले जात आहे. जो तो आपल्या नेत्याची टिमकी वाजवतो, मात्र यात पुढारपणा करणाऱ्या कार्यकर्ते नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना लोकांपर्यंत, माध्यमांपर्यंत जाऊ दिले नाही आणि नेत्यांनी त्यांचा विचार केला नाही, मग आता का हातापाया जोडता असा सवाल मतदार करत आहेत. भाजपाच्या खासदारांनी भाजपाच्या पार्ट्या गाजवल्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्यांना पक्षाची मते भरपूर आहेत, दुसऱ्या मतदारांची गरज नाही, त्यामुळे अन्य सामाजिक कार्यकर्ते, समाज माध्यमे, ज्येष्ठ नागरिक यांच्या कार्यकर्त्यांना किती भेटी दिल्या, काँग्रेसचे सुरेश तावरे यांनी किती सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मतदारांना भेटी दिल्या, फक्त आपल्या कार्यकर्त्यांची आंदोलने, बैठका, कार्यक्रमाला येऊन मलाच निवडून द्या, आमच्या नेत्यांनाच निवडून द्या, सांगणाऱ्यांनी आपण केव्हापासून कुठपर्यंत राजकारण समाजकारण केले याचे भान ठेवूनच मतदारांना प्रोत्साहित करावे. दोघांपैकी निवडून कोणीही येईल, मग दोन्ही पक्षात अंतर्गत उमेदवारीपासून गटबाजी रस्ती घेत का, आम्ही एकच द्या यांना उमेदवारी, आम्ही काम करू असे का बोलत नाहीत बाल्यामामा कपिल पाटील, सुरेश तावरे, विश्वनाथ पाटील, असा सवाल मतदारात भिवंडी, कल्याण, शहापूर, मुरबाड तालुक्यातील मतदार विचारत आहेत. फुकटचा भाव कार्यकर्त्यांनी खाऊ नये असेही मतदारांचे म्हणणे आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.